मी निवडणूक लढण्यावर ठाम होतो आणि मी निवडणूक लढणारच होतो आणि हे माझा निर्णय होता आणि मी आज नाही एक वर्षापासून कामाला लागलेलो होतो आणि माझा आशा होते की मला उमेदवारी पक्षाकडून मिळेल कारण की अल्पसंख्याक चेहर असल्यामुळे मला पक्षाकडून उमेदवारी मिळेल पण तसं झाला नाही तरीही पाथरी मतदारसंघाची जनता माझी पाठीशी आहे आणि मी निवडून येईल कशी लढत वाटते तुम्हाला तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये चौरंगी लढत इथं पाथरीत होणार असं सांगितलं जातंय काय तयारी आहे नाही चौरंगी लढत होऊ द्या तिरंगी लढत होऊ द्या ही बी लढत होईल ते लढतीमध्ये जनतेचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे मी आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये निवडून येईल याची मला खात्री आहे साहेब तुम्ही नाराज आहे का पक्षावर अजिबात पक्षावर नाराज नाही फक्त मी महाविकास आघाडीवर नाराज आहे की महाविकास आघाडीने मराठवाड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकही उमेदवार दिले नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुसलमानाने भरभरून मतदान दिलेलं आहे त्यांचे खासदार केवळ मुस्लिम मतावर निवडून आलेले आणि त्यांनी मराठवाड्यात एखादी उमेदवारी त्यांनी द्यायला पाहिजे होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी सुद्धा ज्या ठिकाणी सिटिंग आमदार काँग्रेसचा किंवा उबाटाचा किंवा इतर पक्षाचा आहे त्याला बाजूला सरून एखाद्या मुस्लिम सक्षम उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी द्यायला पाहिजे होती आता ज्या ठिकाणी उमेदवारी द्यायची आहे कोणी मागत असेल आमच्यासारखं सिटिंग आमदार आहे मग सिटिंग आमदार असलं तर अनेक ठिकाणी सिटिंग आमदार आहेत मग त्याला मुस्लिम समाजाला तुम्हाला कुठंतरी ॲडजस्ट करण्यासाठी सिटिंग आमदाराला बाजूला सरूनच तुम्हाला उमेदवारी द्यावं लागणार असं न करता तुम्ही असं निमित्त करून आमच्यासारखे कार्यकर्त्याला बाजूला सारायचा याच्यामुळे महाविकास आघाडीवरच माझी नाराजी आहे पण हे नाराजी एवढी शेवटला आम्हाला महायुतीला येऊ द्यायचं नाही राज्यामध्ये आम्ही भविष्यामध्ये निश्चितपणे मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर भविष्यामध्ये निर्णय घेऊन मी पवारसाहेबाचाच पाईक आहे आणि आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वावर मी काम केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा पवारसाहेबांसोबतच मी राहणार नाही पक्षाकडून मनधरणी करण्याचा प्रश्न येतच नाही मला मला कोणाचे फोन मी आले नाही आणि मी निवडणूक लढण्यामध्ये ठामच होतो तुम्ही नॉट रिचेबल होतात का अशा बातम्या येतात नाही ना फोन काय कारण असतो पण ठेवलं होतं